म्हणजे नक्की काय असतं? मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत माई जयदीप गौरीला समोर बघून घाबरते. ती म्हणते की हे सगळं काय चालू आहे, जयदीप आणि गौरी कशाला भांडत आहेत आणि ते दोघं एकमेकांशी वैऱ्यासारखे का वागत आहेत हे बघून तिला धक्काच बसलेला असतो. गौरी म्हणजेच नित्या म्हणत असते, इथे आमचं काम चालू आहे, त्याच्यामध्ये तू मोडता घालू नकोस आणि कायद्याला हातात घेण्याचा प्रयत्न अजिबातच करू नकोस. जे काही काम चाललं आहे ना ते आमचं काम होईलच आणि इथे पोलीस आहेत लक्षात ठेव, ते काहीही करू शकतात म्हणून कायदा हातात घेऊ नकोस, असं सरळ ती त्याला सांगते. तेव्हा आता अधिराज म्हणतो की अहो नित्या मॅडम, कायदा का हातात घेणार मी, आम्ही माती हातात घेणारी माणसं आहोत, कायदा कशापायी आम्ही हातात घेणार. म्हणून लक्षात ठेवा, तुमचं जे काही काम चाललं आहे ना ते तर चालू द्याच, कारण तुमचं काम जे आहे ते मी ज्या ज्या माणसांची इथं नावं घेतलीत त्या माणसांची हाय लागून तर काम होणारच आहे. पण लक्षात ठेवा, तुम्ही जे काम करताय ना आणि जी इमारत इथे उभारणार आहात ती इथे तुम्हाला जमीन विकलेल्या माणसांची लाचारी पत्करूनच करताय. तुम्ही त्यांच्या लाचारीच्या जीवावरती तुम्ही इथे तुमच्या स्वप्नांचा ताजमहाल उभा करताय, तो काही कोसळल्या बिगार राहणार नाही, असं सगळं तो म्हणतो. त्याच वेळेला मग नित्या म्हणते की कोणाचाही शाप किंवा शिव्या घेतलेल्या नाही आहेत, मी प्रत्येकाला त्याचा मोबदला दिलेला आहे आणि कोणालाही फसवले नाही आहे मी. तेव्हा तो म्हणतो की तुम्हाला वाटत आहे तसं की तुम्ही कोणाचा विश्वासघात केला नाही किंवा फसवलं नाही, पण त्या माणसांनी तर त्यांची गरज आणि मजबुरीमुळेच तर तुम्हाला जमीन दिली होती ना आणि त्याच्यामुळेच तुम्ही ती विकत घेतलीत आणि मग त्याचा फायदा उठवला आहे ना तुम्ही, हा एक प्रकारे विश्वासघातच केला आहे तुम्ही. तितक्यात माई म्हणते की बस झालं, या दोघांमधली भांडणं वाढत चालली, मला गेलं पाहिजे. तितक्यात शेखरदाजी आणि लवली येऊन तिचा हात धरतात आणि म्हणतात की अगं माई कुठं निघालीस तू, इथेच थांब. तेव्हा माई म्हणते की थांबा थांबा दोघंजण, मला जाऊ दे त्यांच्याशी बोलू दे, माझे जयदीप गौरी भांडायलेत, मला त्यांना सांगू दे की तुम्ही दोघं नवरा बायको होतात, असे भांडू नका रे, असं साता जन्माचं वैर तुम्ही घेऊ नका. तेव्हा मग शेखरदाजी रडतच म्हणतात की माई नको, आता ही योग्य वेळ नाही, मी तुम्हाला सांगितलं होतं ना, आता ही त्यांची योग्य वेळ नाही काही सांगितल्याची, कारण काही सांगितलं तरीही त्यांना काहीही कळणार नाही, म्हणूनच आता काही बोलू नका. त्याच वेळेला मग आता जयदीप म्हणजेच अधिराजला नित्य म्हणते की हे बघ शांत हो, जास्त बोलायचं काम नाही आणि तू काय करणार काय आहेस, असं सरळ ती विचारते. त्याच वेळेला म्हणतो की ए अधिराज चल निघ इथून आता, नाहीतर पोलिसांकडे ट्रेसपासिंगची कंप्लेंट करून तुला अटक करायला सांगेल, त्याच्यामुळे पोलीस तुला अटक करू शकतात, याचा अर्थ समजतोयस ना, म्हणूनच इथून अगोदर निघून जा, आमचं काम आहे ते आम्हाला करू दे, इथे काही मोडता घालू नकोस, इथली माती वगैरे काही नाही, आम्ही आमचे पैसे देऊन कामं केलेली आहेत. त्याच्यामुळे आता इथे अधिराज हा चिडून निघून जातो आणि तो चिडून निघून गेल्यानंतर माई म्हणते की नाही हे बरोबर नाही, यांच्यात विस्तव जात नाही आहे, यांना लवकरात लवकर सांगितलं पाहिजे, हा कसला खेळ मांडलात माझ्या जयदीप गौरीचा, गेल्या जन्माचे दोघंही जोडीदार आता एकमेकांचे वैरी कसे बनले आहेत, असं सगळं माई म्हणते. पुढे माई म्हणते की नाही काही झालं तरीही मला यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे, यांना लक्षात नसेल ना तर मला ते लक्षात आणून द्यावं लागेल, त्याच्यासाठी मला तिच्याकडं गेलं पाहिजे, असं ती म्हणायला लागते. तितक्यातच आता कुदळ जमिनीवर खणत असतानाच नित्या पडते आणि तिच्या हाताला लागतं. त्याच वेळेला आता तिथे ईशान येतो आणि तिला उचलून म्हणतो की तू कशाला त्याची राग करतेस, जाऊ दे ना आपलं काम झाले आपण जाऊया, असं म्हणून ते गाडीत बसतात. तितक्यातच एक मुलगा येतो आणि नित्याला हाताला लावायला लेप देतो. ती म्हणते की बाळा ही कोणी दिलं तुला, तेव्हा तो म्हणतो की राजदानी दिले ते मला. त्यानंतर ती आरशात बघते तर अधिराज तिकडून तिला जाताना दिसतो आणि हे पाहिल्यानंतर नित्याच्या डोळ्यामध्ये अलगदच पाणी येतं. माई आता देवीपाशी आलेली असते, देवीकडे येऊन ती खूप कोपलेली असते आणि चिडतच देवीला म्हणते की तुला काय वाटत आहे की हे सगळं तू जे वागतेस ते योग्य आहे नाही, आता ती जोरजोरामध्ये घंटानाद करायला लागते. ती म्हणते की देवी आई तू मागच्या जन्मी माझ्या जयदीप गौरीला एकत्र राहण्याचं सुख नाही दिलं, त्यांच्या आयुष्यात खूप अडचणी निर्माण केल्या आणि आताही तुझं तेच चाललेलं आहे, तू का त्या दोघांचा अंत बघत आहेस, या जन्मात तरी त्यांना एकत्र आणायचं, माझ्या गौरीने तुझे किती उपासतापास केले, एक वार तुझा सोडला नाही, एक गोष्ट सोडली नाही, प्रत्येक वेळेला तुझे व्रत करत राहिली ती, तुझी आराधना करत राहिली, पण तरीही तू नाही, तू तिचं अजिबात ऐकलं नाहीस, मागच्या जन्मीचे भोग काही कमी होते जे तिला या जन्मी, पण तू असे भोग देत आहेस आणि दोघांच्याही वाटेला असं दुःख का आणतेस,
त्यांना त्यांची ओळख का पटवून देत नाही आहेस? आणि जर त्यांना याही जन्मात तुला त्रासच द्यायचा होता तर त्यांना दुसरा जन्म तरी तू का दिलास देवी? असा सगळा प्रश्न आता माई तिच्या समोर म्हणते. ती म्हणते की बस, तू जर आता त्यांना एकत्र नाही आणलं ना तर मग माझा तुझ्यावरचा विश्वास उडेल. तुझी पूजा करणं सोडून देईन मी, तुला जपणं देखील सोडून देईन. म्हणूनच मी सांगते, आता मी तुला शेवटचं सांगायले, जागी हो, उठ, त्या दोघांना एकत्र आण, काहीतरी कर आणि त्यांना त्यांची ओळख पटू दे. त्यांना एकत्र येऊ दे देवी, एकत्र येऊ दे. आणि जोपर्यंत तू करत नाहीस तोपर्यंत मी इथेच बसून राहणार, जोपर्यंत कौल देत नाहीस तोपर्यंत. असं म्हणून ती तिथेच बसते आणि जगदंब जगदंब असा जप करते. शेखरदाजी देखील हरलेल्या अवस्थेमध्ये देवळात प्रवेश करतात तेव्हा नित्याने बड्डेच्या दिवशी अधिराजला कसा त्रास दिलेला असतो, त्यानंतर मग दोघांचंही भूमिपूजनाच्या दिवशी दिलेलं भांडण हे त्यांना आठवतं आणि ते हात जोडून म्हणतात की देवी आई, हे सगळं काय चाललेलं आहे? माझे जयदीप आणि गौराबाई यांना एकत्र आणण्याचं कार्य घेतलं होतं पण आता ते पूर्ण होत नाही. हा फोटो मी तुझ्या पायाशी ठेवतो आहे, त्यांच्या लग्नाचा फोटो मी इथे ठेवतो आहे आणि माझ्याच्याने आता ही जबाबदारी पेलवली जात नाही असे वाटते, म्हणून आता तूच काहीतरी कर देवी आणि तूच माझे जयदीप आणि गौराबाईंना एकत्र आण. मला या सगळ्याचा खूप त्रास होत आहे आणि माईंना पण, म्हणून तूच काहीतरी आता आम्हाला मार्ग दाखव. असं म्हणून आता शेखरदाजी हे देवीसमोर हात जोडून उभे असतात. त्यानंतर शालिनी ही सकाळी उठल्यावर सल्लागाराच्या बोलण्याचा विचार करत असते. त्याने सांगितलेलं असतं की पहिल्या सूर्यास्ताच्या दिवशी तुला हे सगळं बघावं लागेल आणि ते नकाशा बघत असताना तुला सूर्यास्तासमोर उभं राहावं लागेल, त्याची पहिली किरण आली पाहिजे. तर हे सगळं शालिनीला आठवतं आणि तोच दिवस उजाडलेला असतो. शालिनी आता विचार करत असते की जेव्हा सूर्यास्ताचं पहिलं किरण येईल तेव्हा मी ते सगळं बघेन. म्हणूनच ती नकाशा घेऊन आता समोर येते आणि समोर आल्यानंतर ती सूर्य उगवण्याची वाट बघायला लागते. ज्यावेळेला तिला सूर्य उगवताना दिसतो त्याच वेळेला तिच्या अंगावर जेव्हा पहिला प्रकाश पडतो तेव्हा ती सूर्याला नमस्कार करते आणि त्यानंतर तो नकाशा उघडते. नकाशा उघडल्यानंतर तिला समोर स्थान दिसतं, ते म्हणजे मुंबई. आता मुंबईला ती थांबली आहे आणि डॉक्टरने सांगितलेलं असतं की तुमचा जीव थोडक्यात वाचला. हे ऐकल्यानंतर आणि आठवल्यानंतर तिला धक्का बसतो. ती विचार करते की याचा अर्थ मी मृत्यूच्या दारामध्येच उभी आहे. ती जोरजोरात रेवतीला आवाज देऊ लागते आणि म्हणते की रेवती लवकर ये. तेव्हा रेवती म्हणते की अगं काय झालं शालिनी, शांत हो. ती म्हणते की मला आत्ताच्या आता निघायचं आहे, प्लीज कॅब बुक कर. रेवती म्हणते की अगं तुझी ट्रीटमेंट. शालिनी म्हणते की खड्ड्यात जाऊ दे ती ट्रीटमेंट, मला काहीच फरक पडत नाही, मला निघायचं आहे इथून. तितक्यात आता ईशान येतो आणि ईशान दरवाजा वाजवायला लागतो. तो म्हणतो की लवकर ये, प्रॉब्लेम झाला आहे नित्या. नित्या येऊन म्हणते की काय झालं ईशान? तेव्हा तो सांगतो की अगं खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे, आपल्या प्रोजेक्टसाठी जे इंजिनियर होते ना येत होते मुंबईहून, त्यांची बस इथे दरीत कोसळली आणि त्यांचा मोठा ॲक्सिडेंट झालेला आहे. तेव्हा मग आता लगेच नित्या म्हणते की तो म्हणतच होता मगाशी की काहीतरी घातपात नक्की होणार, हाय लागणार. तेव्हा मग आता लगेच ईशान म्हणतो की बहुतेक ही गोष्ट त्यानेच तर नशेंना केली, म्हणजेच त्यानेच हे करण्याची शक्यता आहे, तो बोलून गेला होता की हाय लागेल वगैरे. तेव्हा ती म्हणते की नाही, मला तरी असं वाटत नाही, पण हो शक्यताही असू शकते. ईशान म्हणतो की हे बघ, मला काहीच माहीत नाही, त्याचे आपण जमीन घेतली फसवून म्हटल्यावर तो काही करू शकतो. तेव्हा जर नित्या म्हणते त्याने असं केलं असेल ना तर मला त्याला जाप विचारावा लागेल. असं म्हणून ती निघते आणि ईशान खुश असतो. त्याच वेळेला मग आता तिथे देवी आईचा उदो उदो म्हणत जोगतीन येते आणि म्हणते की काय चाललं, काय आहे तुझं, कुठे निघालीस तू, चल मी तुला तुझी वाट दाखवते. असं म्हणून तिचा हात घेऊन ती निघालेली असते. शालिनी आता राजावाडी येऊन पाशी येऊन थांबलेली असते आणि तिथेच तिचा गाडी खराब होते. ती म्हणते की गाडीला आताच खराब व्हायला हवं होतं का. ती बाहेर उतरते आणि बघते की ग्रामपंचायत राजावाडी. आता समोर राजावाडीला पाहिल्यावर तिला आठवतं की शिर्के पाटीलांची देवी एकदा राजावाडीलाच आणली होती, म्हणजे मी बरोबर स्थानावर आलेली आहे. आता मागचे पुढचे सगळे हिशोब ही शालिनी चुकते करणार आहे, असं सगळं ती म्हणायला लागते. आणि त्यानंतर मग आता शालिनी ही गाडीतून बाहेर उतरते आणि म्हणते की आता मला इथून निघालं पाहिजे, काहीतरी वाट काढली पाहिजे, स्वतः इथपर्यंत एकटी आलीच आहे. तर तिचा जो श्वास घ्यायचा पंप असतो तो गाडीतच राहतो. नंतर हाताला धरून जोगतीन आता नित्याला घेऊन येते. तेव्हा ती म्हणते की सोड माझा हात, हे काय करतेस तू आणि कुठे आणतेस मला. तेव्हा मग आता जोगतीन म्हणायला लागते की तुला समजत नाही आहे, तुला मी किती वेळा सांगितलं की तू स्वतःची वाट चुकतेस, नीट वाट पकड, पण तुला समजायला झालं आहे. देवी किती वेळ तुला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करते पण तुला काही कळतच नाही. आता मी तुला देवीच्याच दारापुढं उभी करते, विचार तिला तुझ्या मागच्या जन्माचं गूढ काय आहे आणि काय आहे ते विचार तिला. तेव्हा मग आता नित्या विचार करते की
खरं तर या जन्मात असून मला मीच नाही आहे की आहे असा प्रश्न पडतोय. तर समोर आता ती उभी असते आणि नित्या पूर्णपणे प्रश्नार्थक नजरेने गौरी बनून देवीकडे बघत असते. पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत नित्याच्या समोर आता भंडारा उधळला जातो आणि तिच्याकडे फोटो येतो, तो म्हणजे जयदीप आणि गौरीचा. आता त्या दोघांचं लग्न झालेला फोटो ती बघते आणि म्हणते की हे कोण आहेत. जयदीप अशी हाक ती मारते, ती हाक आता जयदीपपर्यंत पोचते आणि तो तिथल्या तिथेच थांबतो. आणि त्यानंतर आता जयदीप देखील समोर देवी आईचा एके ठिकाणी फोटो दिसतो, त्याच तिथे तो बघायला लागतो. अशाच अपडेट्ससाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.